बहुजन संघटक या फेसबुक पेजवर रोज आवर्जून ऐकणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय. काळ आणि वेळच तशी आलेली आहे की आपणाला एकमेकाशी बोललंच पाहिजे, एकमेकाचे विचारांचं आदान प्रदान एकमेकाला केलंच पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं जी वस्तुस्थिती आहे त्याचे दुष्परिणाम काय होतील, चांगले परिणाम काय होतील, याचा जाणीवपूर्वक एकमेकाशी संवाद करून आपल्याला आपल्या भविष्याचं, आपल्या उद्याच्या जीवनाचं चित्र कसं असेल याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि या खबरदारीसाठीच मुद्दाम बहुजन संघटक हे आपल्यासाठी आपल्या हक्काचं पेज झालं आहे. राहुल या तरुण पोराने ही जबाबदारी फार चांगल्या रीतीने ताकदीने उभी केली आणि जे सत्य असेल ते लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, रोज रोज पोहोचलंच पाहिजे, जेणेकरून लोकांच्या मनातील संभ्रम दूर होतील आणि लोक मानवतेचे, बंधुभावाचे, समतेचे, स्वातंत्र्याचे जीवन आपल्या समाजाला देतील, आपल्या देशाला देतील, यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि हा खटाटोप यासाठी सुद्धा आहे की आजपर्यंत नव्हतं भारताच्या समाज मनाला इतकं यावेळी वेगवेगळ्या पद्धतीनं संभ्रमित केलं जातं. आणि ही लोकसभेची निवडणूक 2024 ही त्या दृष्टीनं सगळे पक्ष, मग ते विरोधी पक्ष असो, सत्ताधारी पक्ष असतो, सत्ताधारी पक्षाला मदत करणारे त्यांचे पक्ष असो, विरोधी पक्षाला मदत करणारे त्यांचे पक्ष असो, हे सारेच्या सारे एकजुटीने या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. आणि म्हणून या विषयावर विचार करणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज बोलण्याचा विषय निवडलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांची सद्यस्थितीत असलेली गरज. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. आणि या गरजेतून जे त्याचे स्पष्टीकरण, विश्लेषण, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची सगळी मांडणी होत आहे, त्याच्यामुळे सामान्य जन जो मतदार आहे, सामान्य माणूस जो विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, कामगार आहे, महिला आहे, त्यांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ नये हाच प्रयत्न या फेसबुक पेजवरून आपण करत आहोत. आज आपला विषय आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांची सद्यस्थितीत काय गरज आहे, काय निकड आहे. मित्र हो, जगाच्या पाठीवर भारत हा आपला असा देश आहे की जिथे प्रचंड प्रमाणामध्ये जाती व्यवस्था आहे. माणसा माणसामध्ये एकोपा दिसतो, त्याचवेळी त्या माणसांमध्ये प्रचंड भांडणं सुद्धा दिसतात. आणि हे कसं झालं असेल, याचं कारण काय असेल, तर याच्या कारणांचा शोध घेतला तर एक लक्षात येते की जगाच्या पाठीवर आपल्या देशामध्ये, भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आहे. ही चातुर्वर्ण व्यवस्था ही एक वर्ण दुसऱ्या वर्णाच्या शोषणाच्या आधारावर निर्माण करण्यात आलेली आहे, हे आपल्या ध्यानात येत नाही. सांगताना असं सांगण्यात येते की ही चातुर्वर्ण व्यवस्था एकमेकाला उपकारक ठरेल, एकमेकाच्या फायद्याची ठरेल म्हणून निर्माण केलेली आहे. आणि पुढे तर अशी गोष्ट आहे की ही चातुर्वर्ण व्यवस्था परमेश्वराने निर्माण केलेली आहे. बघा, म्हणजे हे जे चातुर्वर्ण आहे ज्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं आपण म्हणतो, हे चार वर्ण ब्रह्मदेवाने निर्माण केले आहे म्हणे. आणि मग परमेश्वराचे रूप किती, तर परमेश्वराचे रूप 3, ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मदेव निर्माता आहे, विष्णू पालन करता आहे, आणि महेश म्हणजे महादेव संहार करता आहे. हे देवाची 3 रूपं झाली. आणि या 3 रूपामध्ये ब्रह्मदेवाने जे निर्माण केले ते चातुर्वर्ण व्यवस्था, ते कुठून केली, तर ते सांगण्यात येतं की ब्राह्मणाच्या, ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण निर्माण झाले, ब्रह्मदेवाच्या बाहूतून क्षत्रिय निर्माण झाले, ब्रह्मदेवाच्या पोटातून वैश्य निर्माण झाले, आणि ब्रह्मदेवांच्या मांड्यातून शूद्र निर्माण झाले, आणि पायातून उरले सुरले सारे अस्पृश्य निर्माण झाले ज्यांना किंमतच नाही.
म्हणजे मुळात पाच वर्ण आहेत पण आपण चातुर्वर्ण्यालाच मान्य करतो अशी ही आपली व्यवस्था आहे. माझ्या सत्याची हत्या नावाच्या पुस्तकात मी सुरुवातीला प्रस्तावनेत हे म्हटलंय की आपल्या देशामध्ये ही वर्णव्यवस्था आणणारे कोण लोक होते. ती कथा लिहिली मी की इराणाकडून आलेले ब्राह्मण समाजाचे हे पाच लोक होते. या पाच लोकांनी या देशाची सिंधू संस्कृती पार धुळीस मिळवली आणि आपल्या वैदिक संस्कृतीचा जन्म घेतला. वैदिक संस्कृती ही वेदांवर आधारलेली आहे, पुराणांवर आधारलेली आहे, शास्त्रांवर आधारलेली आहे. आणि गंमत अशी आहे बघा की परमेश्वराला त्यांनी जन्माला घातलं, पहिले तीन देव होते, त्याचे 33 कोटी देव करण्यात आले, लक्ष्मी देवी देवता करण्यात आल्या आणि साऱ्या भारतीय समाजाला त्यांच्या नादी लावलं. आपल्या बुद्धीचा वापरच होऊ देऊ नये म्हणून शिक्षणाची सारी दरवाजे बंद करण्यात आली. आणि आम्ही सांगतो तेच शिक्षण, ज्योतिष, भविष्य, पुनर्जन्म, पूर्वजन्म, स्वर्ग, नरक या गोष्टीमध्ये भारत हजार वर्ष पिचून गेलेला आहे. त्याला माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला स्वतंत्र अधिकार असू शकतो ही किमया सुद्धा समजलेली नाही, एवढी भयान परिस्थिती आपल्या देशातील या समाजव्यवस्थेची होती. या समाजव्यवस्थेला काढणारे खूप लोक होते. त्याच्या आधी या समाजव्यवस्थेमध्ये हे चार वर्ण जे आहेत ते आपण पाहिले पाहिजे. हे चार वर्ण पहिल्यांदा व्यवसायावरून निघाले असं सांगण्यात येतं. म्हणजे ब्राह्मणांनी पूजा अर्चा करायची, भविष्य ज्योतिष सांगायचं, क्षत्रियांनी संरक्षण करायचं, लढाया करायच्या, वैश्यांनी व्यापार करायचा, शूद्रांनी जगण्यासाठीचे सगळे उद्योगधंदे, कृषी म्हणजे शेतीचे व्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसाय करायचे, आणि पाचव्या शूद्रांनी अस्पृश्यांनी केवळ त्यांची सेवा करावी अशी ही व्यवस्था सांगण्यात येतं की व्यवसायाने करण्यात आली. पण या व्यवसायामध्ये पुढे जाती घुसल्या, जातीनुरूप व्यवसाय तयार झाले असं सांगण्यात येतं. आणि मग ब्राह्मणांच्या एकूण 18 जाती झाल्या. स्मृतीपुराणात ब्राह्मणांच्या 8 जाती आहेत आणि त्या 5-10 विभागात गेल्यामुळे त्या एकूण 18 जाती झाल्या. म्हणजे भारतामध्ये उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे असं जे भारताचं क्षेत्र आहे त्या सगळ्यांमध्ये, मग ते राज्य कोणाचंही असो, छोटंसं असो की मोठंसं असो, ब्राह्मणांच्या ह्या जाती तिथे वरचढ आहेत. दुसरी क्षत्रियांची जात आहे. या क्षत्रियांच्या जाती म्हणजे जे संरक्षण करतात, लढाया करतात, त्यांना क्षत्रिय म्हणण्यात येते. या क्षत्रिय जातींमध्ये राजपूत, मराठा, जाट, धनगर, रामोशी, अहिर, गुर्जर, पाटीदार, गोर, राजपूत, बंजारा या जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या 96 कोडी जाती आहेत. उत्तरेकडे 97 कोडी गोर बंजाराच्या जाती आहेत. तिकडे क्षत्रिय धनगरांच्या 118 कोडी जाती आहेत. म्हणजे 96 कोडी, 97 कोडी आणि 108 कोडी एवढ्या सगळ्या क्षत्रियांच्या जाती आहेत. त्याच्यानंतर वैश्य आहेत. वैश्यामध्ये कोमटी, कासार, लिंगायत, चितोडे, हंबर, कुणकरी, कुडार, नेवे, कुलवंत, नार्वेकर, बांदेकर, बेळगावी, कारवारी, ठाणेकर, पाटणस्त, कुडाळेश्वर, रायगडी, कोकणस्त या वैश्य जाती आहेत. या सगळ्या व्यापार करतात, इकडची वस्तू तिकडे घेणे, तिकडची वस्तू तिकडे घेणे, सावकारी करतात. आणि या वैश्यांना एकूण दळणवळणाच्या सोयीची उपलब्धता आहे. आणि मग शेवटची जात आहे शूद्र. या शूद्रांच्या मंडल कमिशनने 300 जाती सांगितल्या, 276 मुख्य जाती सांगितल्या आणि 3500 उपजाती आहेत. आणि याच्यानंतर खालची जी जात येते ती अस्पृश्य आहे. अस्पृश्यांमध्ये अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि जमातीमध्ये 21 जमाती आहेत. असा हा जाती व्यवस्थेचा प्रचंड डोलारा हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये टिकून आहे. जाती व्यवस्था टिकून आहे. ही जाती व्यवस्था मोडण्यासाठी सगळ्यात प्रथम भगवान बुद्धाने प्रयत्न केले आणि त्यांनी एक वेगळी जगण्याची फिलॉसॉफी, जगण्याचं तत्वज्ञान सांगितलं. आणि त्या जगण्यामध्ये त्यांनी माणुसकीचा मंत्र दिला, करुणेचा मंत्र दिला, सत्यशील करुणेचा मंत्र दिला. त्या आधारावर सम्राट अशोकाने या पूर्ण देशाला, भारत हा चक्रवर्ती सम्राटाचा देश म्हणून प्रसिद्ध केला. पण पुन्हा प्रतिक्रांती झाली आणि
सम्राट अशोकाचा दहावा नातू समजा, दहावा वंशज बृहद्रथ याची हत्या करून पुष्यमित्र शुंगाने पुन्हा ही जातीव्यवस्था वर्णव्यवस्था आली. ही जातीव्यवस्था वर्णव्यवस्था कायमस्वरूपीत राहावी यासाठी जेव्हा जेव्हा असे बदल येतात त्या बदलाला समाप्त करण्याचं कुटील कारस्थान ही वर्चस्ववादी ब्राह्मण मंडळी करत राहतात. ही जातीव्यवस्था मोडायसाठी 8व्या शतकामध्ये 12व्या शतकामध्ये महात्मा चक्रधरांनी प्रयत्न केले, त्याची हत्या करण्यात आली. लिंगायत स्वामी बसवण्णा यांनी प्रयत्न केले, त्यांची सुद्धा हत्या करण्यात आली. शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची, तुकारामांची, हे जे ह्या सगळ्या व्यवस्था मोडायला निघाले त्या व्यवस्थेला कायम ठेवण्यासाठी त्या त्या लोकांच्या हत्या करण्याचं हिंस्त्र कारस्थान या वर्णवर्चस्ववादी लोकांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर मग पेशवाई आली, पुन्हा इंग्रज आले आणि इंग्रजांनी या व्यवस्थेचा अभ्यास करून नव्या पद्धतीने माणसाला स्वातंत्र्य कसं मिळेल, त्याचा बंधुभाव कसा राहील, त्याच्या व्यवसायात त्याला कसा त्या व्यवसाय करता येईल या दृष्टीने इंग्रजांनी प्रयत्न केले आणि आपल्या देशातून जाती व्यवस्थेला हद्दपार करण्यासाठी त्यांनी छंग बांधला. त्यावेळी महात्मा फुले, सावित्री ज्योतिराव फुले या लोकांनी अथक प्रयत्नांनी ही जाती व्यवस्था बंदच काढण्यासाठी आणि ही जाती व्यवस्था कायम करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर सडकून ताशेरे ओढले. त्यांनी ब्राह्मणांचे कसब लिहिलं, त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला, त्यांनी इशारा लिहिला आणि एकूण सगळा समाज चांगला राहावा म्हणून सार्वजनिक सत्यधर्माची निर्मिती केली. पहा, पण ते पण चाललं नाही. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी हा प्रयत्न केला आणि इंग्रजांना हाताशी धरून त्यांनी या देशातील ही सगळी वर्णवादी व्यवस्था, शोषणाची व्यवस्था, गुलामीची व्यवस्था कायम पार करून राहायचा प्रयत्न केला. पण ही गुलामीची व्यवस्था बाहेरच्या लोकांनी आपल्याला गुलाम केलं, इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं म्हणून त्यांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढा लढला पाहिजे अशी गेली 150 वर्ष भावना तयार केली आणि काँग्रेस पक्षाची निर्मिती झाली. काँग्रेस पक्ष सर ॲलन ह्यूम नावाच्या माणसाने तयार केला. त्याने शिकलेल्या पदवीधरांना एकत्र करून काँग्रेसची निर्मिती केली. त्यावेळी कोण होते सगळे? सगळे ब्राह्मण समाजाचे वकील झालेले 76 लोकांनी काँग्रेसची स्थापना केली आणि इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. बघा गंमत कशी आहे. इतिहास आपण जरा बारकाईने वाचला तर हे ब्राह्मण लोक इंग्रजांशी मैत्री सुद्धा करतात आणि इंग्रजांचा विरोध सुद्धा करतात. हे दोघलेपणाचं चरित्र, खोटं बोलण्याचं चरित्र या वर्णवर्चस्ववादी लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. ते सत्याला केव्हा लपवतील काही सांगता येत नाही आणि जे लपवलेलं सत्य असत्य म्हणून इतक्या पद्धतशीरपणे, इतक्या प्रभावीपणे मांडतात की आपल्याला असं वाटतं की हेच बरोबर असलं पाहिजे आणि आपण त्याच्या नादी लागतो. इंग्रजांच्या वेळी हा प्रयोग करण्यात आला आणि मग सामान्य लोकांना त्याची जाण झाली आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधात तसंच इंग्रजांच्या बाजूने सुद्धा या देशातील माणुसकीचे हक्क कायम राहिले पाहिजे म्हणून प्रयत्न केले. या प्रयत्नाचा अतिशय सुंदर आविष्कार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली संविधान, भारताची राज्यघटना आहे. या घटनेने राज्यकारभार चालावा, या देशाने या घटनेनुसारच चालावं यासाठी त्यांनी ही संविधानाची रचना केली. संविधानामध्ये पहिल्यांदा मताचा अधिकार दिला. मतपेटीतून येणारा राजा हा हा देश चालवेल ही व्यवस्था त्यांनी केली आणि त्या व्यवस्थेनुरूप भारताचा राज्यकारभार सुरू झाला. मित्र, सुरुवातीला तेच वर्णवर्चस्ववादी लोक होते. त्यावेळी काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या संविधानाला व्यवस्थित रीतीने चालवावं म्हणून मंत्री असताना सुद्धा सरकारात असताना सुद्धा सरकारच्या विरोधात बोलत होते आणि हा देश खऱ्या अर्थाने भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेप्रमाणे चालला पाहिजे, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य हे मिळालं पाहिजे यासाठी या देशाचं राज्य कारभार चाललं पाहिजे असं त्यांना वाटत असे. पण काय झालं, प्रश्न असा झाला की हे चालवत आलेलं राज्य पण आपल्या देशाची सरंजामी व्यवस्था गेली नाही. निवडणुकीला तेच लोक उभे राहिले जे क्षत्रिय होते, ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे ते उभे राहायचे.
शासनात आणि प्रशासनात तेच तीच मंडळी आली आणि परंपरेने ती चालत आली. त्याचा परिणाम काय झाला? आपल्याला वाटत गेलं की लोकशाही आहे, पण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का? एकच खानदानी लोक वारंवार जर सत्तेत असतील तर ती लोकशाही होईल का? बरं, जे आलेले लोक भारतीय संविधानाने सांगितलेलं अर्थकारण, भारतीय संविधानाने सांगितलेलं राजकारण, भारतीय संविधानाने सांगितलं प्रशासन, भारतीय संविधानाने सांगितलेला न्याय, हे आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने लागू होत आहे का? ज्या चार स्तंभावर भारतीय भारतीयाच्या राज्याची संरचना उभी आहे, ते चार स्तंभ कोणाच्या हातात आहेत? सगळ्यात उत्कृष्ट स्तंभ म्हणून गणला जातो तो जगप्रसिद्ध स्तंभ असतो, त्याला लोकशाहीचा आधारस्तंभ असं म्हणतात. तो चौथा स्तंभ म्हणजे मीडिया. वर्तमानपत्र चालवणारे, बातम्या पुरवणारे, सत्य बातम्या देणारा वर्तमानपत्रांचा संच आज कुठे आहे? बातम्या कुठे सत्य येतात? मीडिया कुठे आहे? मीडिया सुद्धा आता सत्य बातम्या देत नाही. म्हणजे लोकशाहीचा फार महत्वाचा स्तंभ फार उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेला आहे. कुठे लोकशाही जिवंत राहील? दुसरा स्तंभ आहे न्यायव्यवस्था. 1950 पासून आजपर्यंत जेवढे मुख्य सरन्यायाधीश झाले आणि 29-30 न्यायाधीश न्यायपीठावर सर्वोच्च न्यायालयात बसले आणि एकूण खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत जी सगळी न्यायव्यवस्था जर एकाच वर्णाच्या हातात असेल, ते कितीही निर्विकार असले, कितीही निर्मळ असले, तरी व्यवस्था त्यांच्याच हातात आहे आणि ऐनवेळी ते कशी फसवणूक करतात हे आपल्या वारंवार लक्षात आलेले आहे. न्यायव्यवस्था हा भारतीय लोकशाहीचा अतिशय महत्वाचा स्तंभ. तो सुद्धा जर एकाच वर्णाच्या हातात असेल तर साऱ्या वर्णांची लोकशाही कशी टिकून राहील? हाही एक प्रश्न आपल्या मनात आला पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा स्तंभ असतो तो कायदेमंडळ, ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो, जिथे लोकप्रतिनिधी निवडून जातात. हे लोकप्रतिनिधी कोण असले पाहिजे? हे खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधी असले पाहिजे. त्याचं एकमेव उदाहरण दिलं पाहिजे की भारताच्या संविधानाने अनुसूचित जाती जमातीच्या वर्गांसाठी प्रतिनिधित्व दिलं आहे आणि 586 खासदारांपैकी 139 खासदार अनुसूचित जाती जमातीचे असतात. ते भारताच्या संविधानाच्या 330 ते 335 कलमांमध्ये त्याचा अंतर्भूत केलेला आहे. हे त्या प्रवर्गातील आमदार, त्या जाती जमातीचे आमदार खासदार ज्यावेळी निवडून येतात तेव्हा त्यांच्या जाती जमातीसाठी काय करतात? गेली 50 वर्ष त्यांनी काय केलंय? गेली 73 वर्ष त्यांनी काय केलंय? ज्या जातीवरून, ज्या प्रवर्गातून निवडून गेलेला आमदार किंवा खासदार वर्षानुवर्ष तो आमदार की खासदार की भोगतो, पण त्याच्या जातीसाठी काहीच करत नाही. फक्त तो पक्षाने सांगितलेलं, त्याच्या वरच्या अधिकाऱ्याने सांगितलेलं काम तो करणार आणि त्याचा वरचा अधिकारी सवर्ण असणार. त्याचा वरचा अधिकारी या पक्षाचा प्रमुख असणार, जो ही वर्णव्यवस्थेची, शोषण व्यवस्थेची चाकोरीबद्ध परंपरा कायम ठेवणार. तेव्हा लोकशाही कुठे येणार? दुसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे तो आहे प्रशासन व्यवस्था. या प्रशासन व्यवस्थेमध्ये असलेले सगळे अधिकारी हे अतिशय उच्च शिक्षित असले पाहिजेत, निरलस, निरंकुश आणि सत्याची बाजू घेणारे असले पाहिजेत. तेच अधिकारी खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवू शकतात. अशा अधिकारांची आज कुठे गळी आहे? जे अधिकारी UPSC MPSC च्या द्वारा निवडले जातात, परीक्षा देऊन पास होतात, ते अधिकारी कुठे आहेत? ते अधिकारी आता कुठेही नाहीत. बस वरच्या लोकांनी सांगितलेलं काम तेवढं करायचं, आपल्या डोक्याचा वापर करायचा नाही आणि सारी व्यवस्था कोलमडून पडायची. या लोकशाहीच्या चारही स्तंभांचा आज पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे आणि त्यावेळी सगळ्या लोकशाही यंत्रणेतली विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष एकमेव असं बोलतात की आता लोक आपल्याला संविधान वाचवायचं आहे. संविधान वाचवायसाठी आपल्याला आता लढाई केली पाहिजे, निवडणुका जिंकायला पाहिजे. सत्ताधारी पक्ष तर असं म्हणतो, या देशाचा पंतप्रधान असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी पुन्हा इथे आले तरी संविधान बदलू शकणार नाहीत, एवढं संविधान पक्क आहे. मग जर एवढं संविधान पक्क आहे तर त्या संविधानातील प्रत्येक कलमाचा भोजवारा प्रधानमंत्री साहेब तुम्ही कसा उडवला? तुम्ही रिझर्व्ह बँक कशी तुमच्या ताब्यात घेतली? तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड कसे आणले? या विचाराने प्रेरित होऊन आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सध्या स्थितीत राजकारणाची काय गरज आहे आणि आपण काय करत आहोत हा विचार केला पाहिजे. जर भारतामध्ये जर 586 आमदारांपैकी गरिबाच्या संदर्भातला
बहुजनांच्या संदर्भातला, वंचितांच्या संदर्भातला, आदिवासींच्या संदर्भातला, अनुसूचित जातीच्या संदर्भातला, गेली 50 वर्ष त्यांना समानतेचं तत्व मिळू देत नाही तर ती लोकशाही काय कामाची? बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समानतेचं तत्व दिलं होतं ना. मग असं असताना या देशातला शेतकरी आत्तापर्यंत का आत्महत्या करतोय, या देशातला तरुण असा कसा बेरोजगार झालाय, या देशातल्या स्त्रियांवर असे कसे अत्याचार होत आहेत हे पाहताना मग आपण फक्त हे म्हणणार आहे की नाही नाही सत्ताधारी पक्ष बीजेपी आणि आरएसएस हेच त्याला जबाबदार आहेत? दुसऱ्याला जबाबदार म्हणणं, दुसऱ्यावर दोष देणं अतिशय सोपं असतं मित्र हो. आपलं काय कर्तव्य होतं? आपण कशासाठी शिकलो? बाबासाहेबांमुळे शिकलो ना. बाबासाहेबांचं राजकारण का शिकलो नाही आपण? बाबासाहेबांनी ज्या प्रत्येक माणसाला संधी दिली त्यात अनुसूचित जाती, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अर्थशास्त्र, अर्थशास्त्र आपण म्हणतो, बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये अर्थशास्त्र काय दिलंय? त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीजमध्ये अर्थशास्त्राची व्याख्या करताना काय निकष लावलेले आहे? कधी पाहिले आपण? आपण ते पाहिले नाही. आपल्याला विकास म्हणजे आपल्या लोकांना फुकट देणे याला विकास म्हणायचं? रस्ते बांधणे याला विकास म्हणायचं? अहो तुमची शाळा कुठे आहेत? आज सगळं जगात, भारतातलं सगळ्यात शिक्षण अतिशय वाईट स्तराला आलेलं आहे, महागडं झालेलं आहे, आणि शिकून घेतलेल्या लोकांना संधी मिळत नाही आहे, नोकऱ्या मिळत नाही आहे. अशी जर शिक्षणाची परिस्थिती आली असेल तर तुमची लोकशाही जिवंत आहे? जर जे उच्च शिक्षित असलेले लोक त्यांना व्यवसाय मिळत नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांची परिस्थिती आणलेली आहे, आणि आपण म्हणायचं की आपला देश लोकशाहीवादी आहे, ज्या देशामध्ये कोरोनाच्या काळामध्ये मोफत लसीवर प्रधानमंत्र्यांच्या त्या सर्टिफिकेटवर फोटोच्या फोटो आले, आणि आज जेव्हा बातमी येते की कोरोनाच्या लसी घेतलेल्या लोकांना आता ब्रेन हॅमरेज आणि हार्ट अटॅकची प्रचंड हे निर्माण झालेली आहे, आणि लोक फटाफट हार्ट अटॅकने आणि ब्रेन हॅमरेजने मरत आहेत, आणि याचं कारण जेव्हा पुढे येतं तेव्हा ते कोविशिल्डने आणि कोवॅक्सिनने झालंय असं जेव्हा म्हणतात तेव्हा हळूच पंतप्रधान आपला सर्टिफिकेटवरचा फोटो काढून घेतो, याला काय म्हणायचं? हे लोकशाही तंत्र आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तंत्र आहे, आणि याला जबाबदार फक्त सत्ताधारी पक्ष आहे. काँग्रेस कुठे गेली? काँग्रेसच्या समोरवरती कम्युनिस्टवाले कुठे गेले? समाजवादीवाले कुठे गेले? बीएसपीवाले कुठे गेले? हे सांगा ना. जे पक्ष, तुमचे 8 पक्ष भारतात राष्ट्रीय पक्ष आहे आणि 46 पक्ष राजकीय पक्ष आहेत, या पक्षांचं काही काम नव्हतं का? बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय नीती या देशामध्ये आली असती तर आपण सगळे स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि एक नवा भारत घडवू शकलो असतो, विकसित भारत घडवू शकलो असतो. हे कसं आपल्या लक्षात येत नाही? आणि आपण आपल्यामध्ये चर्चा करत बसतो. काय चर्चा असते? की नाही नाही आता मोदीला हरवायचं असेल तर काँग्रेसला मतं द्या. अहो मोदीला आणलं कोणी? बीजेपीला आणलं कोणी? याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, जे अतिशय ढळढळीत सत्य डोळ्यात पाणी आणणार आहे. ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आपण नाव घेतो, त्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व हा माझा मुख्य मुद्दा आहे हे जेव्हा सांगितलं आणि हिंदुत्वासाठी आपण लढलं पाहिजे म्हणून त्यांनी शिवसेना निर्माण केली, ही हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना, तिला त्या शिवसेनेमध्ये कुणी आणलं? बीजेपीला. 25 वर्ष बीजेपीने शिवसेनेची मदत घेतली आणि शिवसेना हळूहळू कमी करत गेली आणि आपलं वर्चस्व वाढवलं. आज एवढी प्रभावी महाराष्ट्रात असलेली शिवसेना एका झटक्यात तिचे तुकडे करून टाकले 25 वर्षानंतर, आणि आपण तरी म्हणणार आता की नाही नाही महाविकास आघाडीला मतदान करा. हे कशामुळे झालं? हे लोक जे आहेत यांचं, हे सवर्ण लोक जे आहेत यांचं तंत्र केव्हा लक्षात घेणार? हे एवढे हिंस्र असतात अहो, ज्यांनी कलबुर्गीची हत्या केली, पानसरेची हत्या केली, दाभोळकरांची हत्या केली, त्यांच्याच लोकांची हत्या ते करतात, कारण त्यांना त्यांचा विचार, शोषणाचा विचार, वर्चस्वाचा विचार आणि लोकांमध्ये गुलामगिरी पसरवण्याचा विचार प्रकट करायचा असतो. म्हणून हे असं असतं ना, हा केव्हा विचार लक्षात येईल? आणि याला मोडणारा एकमेव आणि एकमेव या देशामध्ये आता तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांसारखा दुसरा विचार नाही. भारताच्या संविधानामध्ये जे अर्थकारण दिलेलं आहे ते अर्थकारण, तो अर्थव्यवस्था, ते अर्थाचं बजेट, ते फायनान्शियल डेफिसिट कुठे गेले? कुठे गेलं तुमचं वित्त आयोग? तुमचं कुठं गेलं योजना आयोग? सगळे एका माणसाच्या हाताखाली गेले आणि भांडवलदारांच्या हातात पूर्ण देशाची सत्ता द्यायची, 4-2 भांडवलदार मोठे करायचे आणि बाकीच्यांना सगळ्यांना भुके कंगाल करायचे, ही लोकशाही आहे? आणि आपसात झगडं ठेवण्याचा त्यांचा फंडा जो आहे, चांगले चांगले लोक याच्यातून, त्याच्यातून, त्याच्यातून याच्यात येतात. अहो तुम्ही लोकशाही वाचवायसाठी तुम्ही स्वतः काय करताय? बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला विचार जेव्हा करतो तेव्हा ठीक आहे ना, आम्हाला बाबासाहेब आंबेडकर आतापर्यंत नाही समजून घेता आले, पण त्यांचा मुलगा करतोय, त्यांचा नातू करतोय ना, मग तो चुकीचा आहे? हो आहे ना चुकीचा, पण तुम्ही काय विचार करताय? तुम्ही काय विचार करताय? उद्या
या काँग्रेसमध्ये, कारण आताचं जे बीजेपी मोठं झालेलं आहे ते काँग्रेस पक्षामुळेच मोठं झालंय ना. काँग्रेसमध्ये जे लोक होते इतके वर्ष ते एका झटक्यात बीजेपीमध्ये जातात ना, आणि बीजेपी काँग्रेसवाल्यांनीच मोठी केली हा सिद्धांत रूढ होतोय ना. आणि उद्या जेव्हा काँग्रेसला आणि त्यांच्या समविचारी पक्षांना आपण निवडून दिलं तर या विचाराच्या पक्षामध्ये असलेले लोक उद्या बीजेपीमध्ये जाणार नाहीत याची काय खात्री देत आहे? बाळासाहेब आंबेडकरांनी, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलंय ना की तुम्ही ज्या लोकांना उमेदवारांना उभे कराल त्यांना लिहून घ्या त्यांच्याकडून की मी बीजेपीत जाणार नाही. घेतलं का एकातरी काँग्रेसवाल्यांनी, एकातरी शिवसेनेवाल्यांनी, एकातरी राष्ट्रवादीवाल्यांनी आपल्या उमेदवार खासदाराकडून लिहून? काय गोष्ट आहे ही? म्हणजे त्यांना सगळे मोखंड आणि केवळ बाळासाहेब आंबेडकर दलित आहेत हा शिक्का त्यांना लावायचा, जेव्हा की ते दलितांसाठी करत नाही आता सध्या, केवळ ते वंचितांसाठी करतात, ओबीसींसाठी करतात, मायनॉरिटीजसाठी करतात. आणि त्यांनी सांगितलं की वंचितांना द्या सत्तेत वाटा. महाराष्ट्रात ही पहिल्यांदी वंचित बहुजन आघाडीची ही घटना आपण बघत आहोत की तीन तीन मुसलमान समाजाचे एक खासदार म्हणून ते उमेदवार उभे करतात, भलेही निवडून येवो न येवो प्रतिनिधित्व दे ना, हे सुद्धा यांना जमलं नाही आतापर्यंत. ते तुम्ही कुठे काय करताय? आणि अशाच लोकांना प्रतिनिधित्व देतात जे त्यांच्याकडे लाचारी पत करतील. लाचारांच्या फौजा म्हणजे गुलाम करण्याचा कारखाना असतो, हे केव्हा आपल्या लक्षात येईल? आणि ही गुलामीच नष्ट करावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं सुंदर भारताचं संविधान दिलं. मित्र हो, त्या संविधानाची राजकीय परिप्रेक्षता पाहिली पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रशासनाला अतिशय पॉवर दिलेले आहेत. एकदा प्रशासकीय अधिकारी झाला तर तो वयाच्या 58व्या किंवा 60 वर्षपर्यंत तो निवृत्त होत नाही, तो प्रमोशन होत जाते आणि त्याची पॉवर वाढत जाते. त्याची पॉवर काढून घेतली या राजकीय लोकांनी. मी माझ्या आयुष्यातलं बघितलं आहे की ज्यावेळी कलेक्टर नावाचा ग्रस्त या जिल्ह्याचा प्रमुख असायचा आणि मंत्री त्याच्या दालनात यायचा तर कलेक्टर आपल्या खुर्चीतून उठायचा नाही, मंत्री महोदय त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसायचे. यांनी कायदा केला आता की जेव्हा असा मंत्री येईल तर कलेक्टरने उठून त्याचं स्वागत करायचं. म्हणजे कलेक्टरपेक्षा मंत्री मोठा झाला तो 5 वर्षाचा असतो आणि कलेक्टर तो आयुष्यभर रिटायरमेंटपर्यंत कलेक्टर ही रँक पडतो, तो सुपर क्लास वन ऑफिसर असतो. आणि हा 12वी नापास असलेला माणूस आमदार खासदार त्याला हे करणार? कुठली लोकशाही राहिली आहे? कुठे आंबेडकरी तत्वज्ञान राहिलं आहे? हा विचार करण्याची फार गरज आहे आणि हा गरज ही गरज लक्षात घेऊन आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. म्हणून मित्र हो, हे या निवडणुकीचं तंत्र हेव्या द्याव्याचं तंत्र आहे, हे लक्षात घ्या. हा याच्यावर दुरुस्तो. काल एखाद्या पक्षाचा खासदार म्हणून फॉर्म भरायला जातो, दुसऱ्या दिवशी तो फॉर्म विड्रॉ करतो आणि दुसऱ्या पक्षात जातो. हे लोकशाहीचं गणित आहे, याला लोकशाही म्हणायची. कोणताही माणूस उभा राहतो, 24 उमेदवार उभे राहतात, हे लोकशाहीचं गणित आहे. आपण हा विचार केला पाहिजे. मग हे उभे राहणारे उमेदवार कोणत्या कारणासाठी उभे राहतात याची कारणं शोधली पाहिजेत मतदारांनी. आणि हा कशासाठी उभा राहिला? स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, स्वतःच्या मतलबासाठी उभा राहिलाय. तो निवडून येणार नाही हे त्याला पण माहीत असतं, पण तरी त्याला उभं करण्यात येतं, त्याला उभं करण्यात मजा येते. ही लोकशाहीचं गणित आहे. लोकशाही पूर्णपणे मोडीत काढलेली आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनीच सजग झालं पाहिजे. मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला भाषण स्वातंत्र्य आहे, मला विचार स्वातंत्र्य आहे, हे माझं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहेच आहे. आणि मला जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल आणि त्याच्यासाठी माझा आजवळ आधार असेल तर मी 4 लोकांना सांगितलंच पाहिजे. एखादा प्रसिद्ध महाराष्ट्राचा वकील जेव्हा डायरेक्ट बीजेपीमध्ये तिकीट घ्यायला जातो, माझी तुम्हाला विनंती आहे, कृपा करून आत्ता तरी बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घ्या, प्रत्येक बाब त्यांची विचारात घ्या की बाबासाहेब काय म्हणाले. आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही की ग्रामपंचायतचा सरपंच ज्यावेळी निवडून दिलेल्या वार्ड मेंबर मधून नियुक्त केल्या जात असे ते काढून टाकला मी आणि डायरेक्ट सरपंचाची निवड करून टाकली, म्हणजे तो प्रभावी नाही का होणार? मग या वार्ड मेंबरचं काय? कुठं आहे लोकशाही? हे छोट्या छोट्या गोष्टी संविधानातून आपण हद्दपार करत आहोत आणि आपण म्हणत आहे की आपलं संविधान आपल्याला जिवंत ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि कृपा करून विचारपूर्वक यापुढे आपण वागलं पाहिजे, जेणेकरून माणूस म्हणून आपल्याला जिवंत राहायचा अधिकार येईल. नाही तर हा देश गुलाम होता, हजारो वर्ष गुलाम होता, आपल्याला गुलामीत राहायची सवयच झालेली आहे, तीच सवय आपल्याला माती येईल. आणि बुद्ध तत्वज्ञान असं सांगतं की एकदा माणूस जर गुलाम झाला तर त्याची गुलामी 500 ते 1000 वर्ष राहणार आहे. तुमच्या 10 पिढ्या बर्बाद होतील, हे लक्षात घ्या आणि सजग व्हा. जय हिंद.